आला. ताई कालवा समितीची बैठक करत सुरू आहे, तुम्ही देखील या बैठकीला होतात, रोहित पवार स्वतः बैठकीला होते, काय नेमकी बैठक? नाही, मी आज कालवा समितीच्या मीटिंग मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत, त्याची फक्त माहिती देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी आले होते की दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर इथे जो पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय, आपण बघताय उजनीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाहीये, नाझऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाहीये आणि पुढच्या उष्णताही वाढत चालली आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने करावा आणि पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी आणि छावण्या या सगळ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते. अजितदादा हे महाराष्ट्राचे DCM आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला जरी आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात सरकारमध्ये काम करत असतील, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला कुणाकडे जायला कधीच काही अडचण होत नाही. दिल्ली तुम्ही बघता माझा वावर, दिल्लीतल्या प्रत्येक मंत्र्याचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे राजनीती एक तरफ आणि लोकांची सेवा एक तरफ. रायगडमध्ये लोगो अनावरण होते, तुतारीचा जो नवा पक्ष चिन्ह भेटले त्या निमित्तानं तुम्ही सगळे जाणार आहेत, रायगडावरच करण्याचं कारण काय आणि पुढे? आता मला असं वाटतं अभि 1.5 तासातच सगळं कळणार आहे, तुमच्याही चॅनलवर मी सकाळी पाहिलं की 2 तासाची हलचल, त्याच्यामुळे बघा आणि तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला ह्या नवीन प्रवासात आशीर्वाद द्यावे एवढीच विनम्र विनंती करते. चलो चलो बेटा, दादांचे देखील 3 वेळा आहेत, काल सुनीत्रा वहिनी असं म्हणाल्यात की तुम्ही मला नेहमी साथ दिले, यापुढेही साथ द्या, तुम्ही स्वतः आज भोरमध्ये जाणार आहेत, नेमकं काय? अहो मी गेले 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे लोकसभा लढायचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी 2 वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते, त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो, हे गेले जवळपास 18 वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणानं बंद आहेत. आपल्याला आठवत असेल की 2009 मध्ये मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा निर्णय घेतला पक्षाने मला तिकीट द्यायचा, त्याच्या आधी मी 2007 पासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते आणि मला असं वाटतं लोकशाही आहे, प्रत्येकाला फिरण्याचा अधिकार आहे. नया लोगो मिला है उसका इनॉग्रेशन होगा रायगढ़ पे? यस. हाँ जल्दी. नया लोगो मिला है तारीख, उसका इनॉग्रेशन होगा अभी बस 10 बजे आप रायगढ़ आ जाइए, आपको पता चलेगा, आप सबका स्वागत है. तर किल्ले रायगडावर आता तुतारी या चिन्हाचं अनावरण होणार आहे, 10 वाजता हा कार्यक्रम होतोय असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मतदारसंघामध्ये फिरणं म्हणजे कुटुंबामध्ये काम करण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बारामती मतदारसंघातील काही भागात पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे, त्यामुळे याच अनुषंगानं या बैठकीमध्ये आले होते अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. दौंड, इंदापूर, पुरंदरमधील काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे, बारामती मतदारसंघातील काही भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि कालवा समितीच्या बैठकीमध्ये आपण यासाठीच आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.